सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण चित्रपटात पाहत होतो की एखाद्या बिल्डरची नजर जेव्हा एखाद्या वसतीवर होते आणि त्या ठिकाणी कसं दडपशाही केली जाते हे आपण पिक्चर मध्ये बघत होतो, आता आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघ धारावीबद्दल बोलू इच्छिते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिटायर्ड पोलीस ऑफिसर फिरत आहेत, त्या ठिकाणी जे आहे ते रिटायर्ड एन्काउंटर स्पेशलिस्ट फिरत आहेत. एक दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी करण्याचं, कारण मी नाव या ठिकाणी मेन्शन करू इच्छित नाही, मी नाव सुद्धा मेन्शन करू शकते सन्माननीय अध्यक्ष महोदय, पण ती मंडळी त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, रोज कोणाला कोणत्या तरी वस्तीला आमच्या त्या ठिकाणी नोटीसी दिल्या जातात. आता रेल्वेच्या माध्यमातून आमच्याकडे संजय गांधी नगर असेल, समता नगर असेल, त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय रेल्वेचे अधिकारी येऊन पोलिसांनी 4 दिवसांनी येणार, 8 दिवसांनी तोडायला येणार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला माहितीये की कुठला प्रकल्प करायचा असेल तर त्या तिथल्या लोकांना पुनर्वसन करणं, तिथल्या रहिवाशांना घर देणं हे आवश्यकता आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, कुठलीही पात्रतेची त्या ठिकाणी निकष करण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी कुठलंही हेरिंग करण्यात आलेले नाही. लोकांना घाबरवायचं त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे, दडपशाहीचा प्रयत्न चाललेला आहे. आज पुन्हा आता काल आलेली गोष्ट पुन्हा आता उद्या संदर्भामध्ये कारवाई संदर्भात केलेले आहे. माझं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे की त्या लोकांकडे मशालचा सर्वे, त्या लोकांची आता एकदा सुद्धा हेअरिंग झालेला नाहीये आणि रोज त्यांना नोटिसच्या नोटीस येतात, तुमचे पोलीस त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी तिथे दडपशाही करण्याचं काम करतात. आम्ही या सभागृहाच्या माध्यमातून, आमची जनता या ठिकाणी डोळे लावून बसले सन्माननीय अध्यक्ष महोदय, उद्या ते त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून आज हा महत्वाची पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला मी माहिती देऊ इच्छिते की अडाणी ग्रुप आल्यापासून या सगळ्या ग्रुप आमच्यावरती त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण करतायत. आमची जनता या सभागृहाकडे बघते आणि म्हणून मला उपमुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय की आज त्या ठिकाणी लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपमुख्यमंत्री घबराट आहे. त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी काहीतरी त्यांना निर्देशित करावं आणि त्यांना कुठे पुनर्वसन करणार. अध्यक्ष महोदय, आपण 800 कोटी दिले रेल्वेला आधी जमीन घ्यावी म्हणून हे टेंडर दुसऱ्यांदा आलं, मग पैसे दिल्यानंतर सुद्धा जर तिथल्या लोकांना घरं मिळणार नसतील सन्माननीय अध्यक्ष महोदय, तर आमची जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि त्या ठिकाणी असंतोष निर्माण होईल. अध्यक्ष महोदय.